नमस्कार भाऊ बहिणीनं, प्रसाद तुम्ही आहेत ना सर्व ठीक? तर भाऊ बहिणीनं, आज माझं मन नकराना झालंय, मन सोनं म्हणते मम्मी तुला चाय बनवून देतो मी चहा। तर बघा तू कशा बनवतो चहा, कारण शिकवावं लागतं ना हळूहळू। तुम्हाला चांगली व्हिडिओ येते भाऊ बहिणीनं माझे, पण आता मला का नाही तुमच्या पुढं म्हणते, पण मला आतून लय बेकार वाटतंय। आज दिवसभर उठ वाटत नाही, मला वाटलं नाही सारखा, मला म्हणजे मी नको म्हणते विचार करायला राजेश्रीचा, पण खूप मला आठवण येत राहते ना। आणि ही मला त्यामुळं ना सोनू आहे ना आता बाहेर तो ऐकल, मी दुसऱ्या लँग्वेज म्हणजे स्टोरमध्ये बोलते आणि ते तुम्हाला बघा चहा बनवून दे दाखवून देऊ आणि बघा ते जर कसा बनवतो इंडक्शन वर। नमस्कार सर्वांना, गुड इव्हनिंग, मी सोनू। तर आज मी पाहिला की मम्मीचा मूड खूप ऑफ होता, तर मी विचार केला की मम्मीला चहा बनवून देऊ। तर माझ्या मी चहा बनवतो, तुम्ही सांगा मला की ती व्यवस्थित बनवतो का नाही प्लीज मला सांगा। चला बघा मी गायला असंच बनवून देणार। हो तुलाच बघावं लागणार आहे गायला आपल्या, चला भाऊने आपण बघू। तर मी घेतलाय साखर, चहा पावडर आणि मी कुठून घेतलं इलायची आणि अदरक। ला आज पाऊस पडला ना, तेव्हा माझ्या मनात विचार आला की मी ना चहा बनवून देऊ मम्मीला। आणि मम्मी रडत असते रूम मध्ये, पण आम्हाला सांगतच नाही। तर चला मी कसं चहा बनवतो ती पहा। मी 2 चमचे टाक, तर मामा मावशी मी टाकतो 2 चमचे चहा पावडर। चहा पावडर टाकून झाले, आता आम्ही घेणार साखर। 2 चमचे टाकतो मी साखर। साखर टाकून झाली, आता इलायची आणि अद्रक घालायचं आहे। मी कुठून घेतलंय, आता मी हिला घालतो। तर अद्रक आणि इलायची घालून झालंय, तर आता मी याला उकळी काढतो। आणि जेव्हा ही उकळी काढून झालं, तर मी ह्याच्यात दूध घालतो। आता ह्याला छान पैकी उकळी आल्या, तर आता मी ह्याच्यात दूध टाकतो। तर बघा मी घर टाकतोय दूध, तुमच्या क्वांटिटी बरोबर घाला। मम्मीला दुधाचा चहाच आवडतो, म्हणून मी खूप दूध टाकलंय याच्यामध्ये। कसा वाटतंय मला सांगा। माझा चहा मी पहिल्यांदा बनवता, मला कमेंट मध्ये सांगा। तुम्हा सर्वांच्या साठी पण बनवतोय मी या सर्व प्याला नक्की आहा, नक्की या मावशी मामा, मी वेट करीन। सोनीच्या हातचा चहा छान दिसतोय ना, आणि प्याला भी खूप टेस्टी लागल। बघा छान पैकी उकळी येते, खूप छान आणि टेस्टी बनलाय ना मामा मावशी माझा चहा। तर मामा मावशी माझी चहा बनवून रेडी झाल्या, तर आता मी ह्याला तांब्यात घालतो। आता मी इंडक्शन बंद करतो, तर आता मी ह्याच्यात घालतो। तर मामा मावशी मी काढून घेतलंय आणि मम्मासाठी पण कप घेतलंय बघा। तर चला आता मम्मीला मी चहा देतो। तर माझा चहा कसा वाटतंय तुम्ही प्लीज मला कमेंट मध्ये सांगा, आणि गायला प्रेम द्या। मी गायचा मोठा भाऊ आणि तुमचा सोनू। मी मम्मीला चहा बरोबर बिस्किट भी घेऊन जातो। तर खरंच भाऊ बहिणीनं सोनू चहा आणून दिलाय,
आणि माझा मूड कधी कधी असाच होतोय बरं का. बहिणीसाठी माझ्या राजेश्रीसाठी ठेवका सोनू चहा आणून दिलाय, मस्तच आहे. आणि दुधात पाण्याचा दूध चहा पियत नाही कारण तिथलं दूध चांगलं नाही ना. आणि भाऊ बहिणीनो कसा वाटतोय सोनूला सांगा चहा, कारण कमेंट वाचले की तो खुश होईल होयाचा. तर गायीला प्रेम आशीर्वाद राहू द्या भाऊ बहिणीनो, आणि खुश राहा. पाऊस आहे, खूप लक्ष आपल्या फॅमिलीवर ठेवा. आणि चला मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भाऊ बहिणीनो.